नमस्कार, किचन क्राफ्ट मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पालक पुलाव ही रेसिपी बघणार आहोत. हेल्दी आणि झटपट होणारा हा पालक पुलाव डिनर साठी एक छान पर्याय आहे. हा पुलाव लहान मुलंही फार आवडीने खातात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पालक प्युरी बनवून घेऊया. त्यासाठी स्वच्छ धुतलेला पालक मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, थोडं आलं. आता याची आपण छान प्युरी बनवून घेऊया. प्युरी करताना पाणी खूप जास्त नाही घालायचंय, तर आपल्याला प्युरी अशी थोडी घट्ट असली पाहिजे. आता आपण थोडा पॅन गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे. आणि थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी खडा मसाला घालणार आहे. लवंग, काळी मिरी, बादलफूल, तमालपत्रे, दालचिनी हे सगळं घालून तेलामध्ये छान परतायचं आहे. आता हा मसाला आपण थोडा तेलामध्ये परतून घेऊ. आता मी यामध्ये उभा चिरलेला कांदा घालणार आहे आणि तो थोडा तेलामध्ये परतणार आहे. कांदा असा आपण तेलावर छान परतून घेऊया. कांदा थोडा परतल्यानंतर मी याच्यामध्ये 2 हिरवी मिरची आणि मटार घालून हा कांदा पुन्हा एकदा छान परतून घेणार आहे. नंतर आपण हे साधारण 1 ते 2 मिनिटासाठी वाफ येण्यासाठी ठेवूया. वाफेवर मटार छान शिजला जाईल. आता यामध्ये पालक प्युरी ऍड करून आपण ती छान मिक्स करून घेऊया. यामध्ये मी चवीपुरते मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून हे सगळे मसाले परत मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये मी 2 बाऊल शिजलेला भात घालणार आहे. मी आधीच कुकर मध्ये शिजवून घेतला होता. पुलाव साठी नेहमी ज्या तांदूळाचा मोकळा भात होतो असाच तांदूळ वापरायचा, त्याने पुलाव खूप छान बनतो. आता हा आपण इथे मिक्स करून घेऊया. आता इथे भात आणि प्युरी छान मिक्स झाले आहे, तर आपण हे साधारण 1 ते 2 मिनिट झाकून ठेवू आणि 2 मिनिटांनी हा आपला छान टेस्टी पौष्टिक असा पालक पुलाव तयार आहे. चला तर मग गरमागरम सर्व्ह करूया. लहान मुलांना पालकची भाजी शक्यतो नाही आवडत, पण आपण हा पालक पुलाव करून दिला तर ते छान आवडीने खातात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की माझी ही पालक पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी.